खालापूर तालुक्यात नुकताच 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिष्ठा पाणाला लावल्या होत्या. परंतु या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी हे दोनच पक्ष तालुक्यात सरशी ठरले. तालुक्यातील ग्रामीण भागातील बीड खुर्द ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपली सत्ता पुन्हा काबीज केल्याने या ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. तर तत्कालीन सरपंच बेबीताई दत्तात्रेय दिसले यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपला असून नुकत्याच पार पाडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सेनेच्या कविता भानुदास करणूक या थेट सरपंचपदी निवडून आल्याने कविता करणूक यांनी आपला सरपंच पदाचा कारभार हा 3 जुलै रोजी स्वीकारल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रसंगी नवनिर्वाचित सदस्य अजित पाटील, ज्योती काशीद, सावित्रीबाई पवार, ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, शिवसेना तालुका प्रमुख भाई शिंदे, उपतालुका प्रमुख संजय देशमुख, माजी सरपंच बेबीताई दिसले, माजी उपसरपंच अनंता कर्णूक, माजी सदस्य राम कर्णूक, विभाग प्रमुख राजेंद्र चोरगे, शाखा प्रमुख तानाजी दिसले यांच्यासह ग्रामस्थ, युवा सैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेट सरपंचपदी कविता भानुदास कर्णूक विराजमान झाल्यानंतर कर्णूक यांनी आपले मत मांडताना जो मतदारांना माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिले त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नसून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असे मत नवनिर्वाचित सरपंच यांनी मांडले असून हा संपूर्ण सरपंचपदाचा कारभाराचा आढावा घेतला आहे आमचे खालापूरचे प्रतिनिधी समाधान दिसले यांनी.